नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात महिला असतील दिव्यांग व्यक्ती असतील बेरोजगार तरुण असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूटूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो त्याचप्रमाणे आज या ठिकाणी महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना तुमच्यासमोर घेऊन आलो आहे त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो केंद्र सरकारने महिलांसाठी अत्यंत महत्वाची योजना सुरू केलेली आहे आणि या योजनेअंतर्गत तब्बल पंचवीस लाख रुपयांचे कर्ज महिलांना मिळणार आहे आज आज जरी महिलांनी अनेक क्षेत्रात आपले नाव कमावले असले तरी पण व्यवसायाच्या क्षेत्रात पुरुषांच्या तुलनेत महिलांचे स्थान खरंच मागासलेले आहे अशा प्रकारचं आकडेवारीनुसार दिसून येतं महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतः काहीतरी केले पाहिजे यासाठीच स्त्री शक्ती पॅकेज योजना सरकारने सुरू केलेली आहे केंद्र सरकारने महिलांना त्यांचे काम सुरू करण्यासाठी आर्थिक मदत मिळावी यासाठी ही योजना सुरू केलेली आहे आणि स्त्री शक्ती योजना महिलांना सक्षम स्वावलंबी आणि व्यावसायिक बनवण्याच्या दृष्टीनं या योजनेचा प्रारंभ केलेला आहे नेमकी ही योजना कोठे सुरू झालेली आहे तर सगळ्यात महत्त्वाचं स्टेट बँक ऑफ इंडियानं या योजनेची सुरुवात भारतामध्ये केलेली आहे आणि केंद्र सरकारने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सहकार्याने ही विशेष योजना राबवण्याचा केलेला आहे आहे ज्याला पॅकेज पॅकेज योजना असे नाव आणि योजनेच्या माध्यमातून महिलांना कमी दरामध्ये कमी व्याजदरामध्ये कर्ज वाटप करण्याच्या दृष्टीनं ही योजना सुरू केलेली आहे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कुठल्याही शाखेमध्ये जाऊन तुम्ही या योजनांची माहिती घेऊ शकता आता महिलांना कागदावरच नाही तर व्यवसायामध्ये सुद्धा समान दर्जा देणं पण प्रत्यक्षात तसे होत नाही ही पोकळी भरून काढण्याच्या उद्देशानं महिलांना स्व स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशानं ही योजना काढलेली आहे आता या योजनेसाठी कोणकोणत्या प्रकारचे नियम व निकष निश्चित करण्यात आले आहेत यापैकी एक म्हणजे कर्ज घेणाऱ्या महिलेची त्या व्यवसायात किमान पन्नास टक्के मालकी असणं अत्यंत आवश्यक आहे आता स्त्री शक्ती पॅकेज योजनेत सवलत कोणकोणत्या प्रकारची असणार आहे तर दोन लाखापेक्षा जास्त कर्ज घेणाऱ्या महिलांना व्याजदर पॉईंट पाच टक्केने कमी असणार आहे आता सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगातील नोंदणीकृत कंपन्यांसाठी मर्यादा पन्नास हजाराहून पंचवीस लाखापर्यंत ठेवण्यात आलेली आहे स्त्री शक्ती पॅकेज योजनेत फक्त पाच टक्के किंवा त्याहून कमी दराने व्याज आकारले जाणार आहे आणि पाच लाखापर्यंतचे कर्ज कोणत्याही महिलांनी घेतलेले असेल तर त्यांना कुठल्याही प्रकारची सुरक्षा हमी म्हणजेच गॅरंटर देण्याची आवश्यकता नाही आता स्त्री शक्ती पॅकेज योजनेत या योजनेच्या माध्यमातून महिलांना एक चांगला उद्योजक बनवण्याच्या दृष्टीनं ही योजना सुरू करण्यात आलेली आहे समजा या योजनेचा फायदा जर स्त्रियांना घ्यायचा असेल तर कोणकोणत्या प्रकारची कागदपत्र लागणार आहेत तर स्त्री शक्ती पॅकेज योजनेचा लाभ फक्त महिलांनाच मिळणार असून जेव्हा एखादी कंपनी कर्जासाठी अर्ज करते तेव्हा त्यात महिलांची मालकी पन्नास टक्क्यापेक्षा जास्त असली पाहिजे त्यासाठी महिलांचे आधार कार्ड मतदान ओळखपत्र बँक खाते तपशील ईमेल आय डी मोबाईल मोबाईल नंबर व्यवसायाशी संबंधित सर्व कागदपत्रे ही संपूर्ण कागदपत्रे घेतल्यानंतर केंद्र सरकारद्वारे निर्गमित करण्यात आली आय बँकेच्या सहकार्यातून तयार झालेली स्त्री शक्ती पॅकेज योजना त्या महिलांना मिळणार आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ इतरांना सुद्धा शेअर करा जेणेकरून आपल्या आजूबाजूला असलेल्या सर्व महिलांना या योजनेची माहिती होईल आणि ते सुद्धा एक चांगल्या प्रकारचा व्यावसायिक